तांबे हॉस्पिटल एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटैक वर तात्काळ उपचार त्याचबरोबर जन्मजात हृदय विकाराची तपासणी हृदयाचे छिद्र बंद करणे या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटल मध्ये केल्या जातात. पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर. नगर शहराजवळील केडगाव सोनेवाडी बायपास जवळ ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. दरम्यान अपघातामध्ये केडगाव येथील राहणाऱ्या दोन सख्या बहिणी आहेत. या अपघातामध्ये मनीषा बाळासाहेब कापरे वय वर्ष 35 राहणार केडगाव ह्या मयत झाल्यात तर रेखा प्रशांत चव्हाण वय 32 या गंभीर जखमी झाल्या आहेत. नगर पुणे महामार्गावरील बायपासजवळ मालट्रक क्रमांक TN 52 F 60 85 हा सोलापूर येथून सोनेवाडी बायपासमार्गे नगरला चालला होता तर दुचाकीवर सख्या बहिणी अकोळनेरकडे चालल्या होत्या. ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यामुळे या अपघातामध्ये दुचाकीवर असलेली महिला मनीषा कापरे यांचा जागीच मृत्यू झाला तर रेखा चव्हाण ह्या जखमी झाल्यात. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना आता खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं तर त्यांनी पंचनामा केल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. 11/6/2020 रोजी सकाळी 9:30 ते 10 वाजताच्या सुमारास केडगाव बायपास सोनेवाडी या ठिकाणी दोन महिला आपल्या लेजर स्कूटीवरून जात असताना सोनेवाडी बायपास या ठिकाणी त्यांना एका ट्रकने धडक दिली आणि त्याच्यामध्ये एक महिला मयत झाली. सदर महिलेचं नाव मनीषा बाळासाहेब कापरे वय 35 वर्ष राहणार कापरेमाळा आणि दुसरी महिला रेखा प्रशांत चव्हाण ही महिला यामध्ये जखमी झाली. या गुन्ह्या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम चालू असून याबाबत ट्रक ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि यातील आरोपींना अटक करत आहोत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.